जय जिजाऊ, जय शिवराय। मी युवा शिवशाहीर अरविंद प्रकाशराव घोगरे आपल्या सर्वांच्या लाडक्या क्रांती महाराष्ट्र यूट्यूब चॅनलवर सर्वांचे हार्दिक असे स्वागत। गेली 7-8 दिवसापासून आम्ही अनेक व्हिडिओ बनवले, आपण संपूर्ण व्हिडिओला भरभरून प्रतिसाद दिला। जे मुलाखत सत्र आहे त्या मुलाखत सत्रालाही आपण प्रचंड रिस्पॉन्स दिला। परत एकदा सर्वांचे मी या माध्यमातून आभार व्यक्त करतो। जर आमच्या क्रांती महाराष्ट्र यूट्यूब चॅनलला कोणी नवीन असाल तर आमच्या क्रांती महाराष्ट्र यूट्यूब चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा, पुढे शेअर करा। आज मी जो विषयावर बोलणार आहे तो विषय खूप जिव्हाळ्याचा आणि खूप गंभीरपूर्वक आहे। त्या विषयाचा आपण नक्कीच विचार करावा। या माध्यमातून आम्ही प्रत्येक शेतकऱ्यांना, प्रत्येक तरुणांना फक्त विचार करायला लावण्यासाठी हा माध्यम निवडलेला आहे। आमच्या भावना, जोपर्यंत आमच्या भावना आतापर्यंत दबल्या होत्या, या माध्यमातून आमच्या भावना आम्ही संबंध महाराष्ट्रापुढे व्यक्त करतो आहे। आम्हाला जे काही प्रश्न पडतात शेतकऱ्याच्या मुलाला, शेतकरी असल्याने शेतकऱ्याच्या मुलाला जे काही प्रश्न पडतात, हे प्रश्न या माध्यमातून मी उपस्थित करीत आहो। मित्रांनो, पावसाळ्याचे दिवस आहे। पावसाळ्याचे दिवस सुरुवात झाले की प्रत्येक शेतकऱ्याला आनंद होत असतो, कारण शेतकरी माती आणि शेतीशी त्याचा संघर्ष नेहमी चालू झालेला असतो। कारण तुका म्हणे होय मनाशी संवाद, आपुला वाद आपणाशी आहे। शेतकऱ्याची लढाई माती आणि शेतीशी आणि निसर्गाशी कायम पिढ्यानपिढ्या त्याची लढाई चालू आहे। पण तुकोबा रायाने आम्हाला सांगितलेलं आहे, मळे झाकुनी करती पेरणं, कुणब्याची वाणी लवलाई। पावसाळ्याचे दिवस आहे, सगळे नेते मंडळी, कर्मचारी, वेगवेगळी मंडळी, आपल्याला कुठे फिरायला जायचं आहे, आपल्या परिवाराला सोबत कुठे घेऊन फिरायला जायचं आहे, पिकनिकला कुठे जायचं आहे, प्रत्येक कोणाला सिंधुदुर्ग बघायला जायचं आहे, कोणाला झंजिरा बघायला जायचं आहे। सुट्ट्याचे दिवस आहे, कर्मचारी ते त्यांचा आनंद घेतात, ते त्यांना दोष नाही देता, त्यांचंही मोठं भाग्य असेल। पण शेतकऱ्याला मात्र कधी पिकनिक नाही। शेतकऱ्याच्या मुलांना, हा शेतकऱ्याच्या मुलाला असं कधीतरी वाटतं आहे आपल्या बाबांनी आपल्याला कुठंतरी फिरायला घेऊन जावं, पण ते त्याच्या नशिबी कधी मात्र आलं नाही। नियतीचा तो डाव म्हणावं किंवा ते शेतकऱ्याचं आमच्या दुर्दैव म्हणावं, जेव्हा आमच्या शेतकऱ्याच्या मुलाला जेव्हा शाळेमध्ये सुट्टी लागलेली असतात तर वेगळी नोकरदाराची मुलं, तुम्हाला उद्या कुठं पिकनिकला जायचं आहे, उद्या कुठं पिकनिक जातं आहे, ज्यावेळेस मुलं घरी आल्याच्या नंतर बाबा आपल्याला कुठं पिकनिकला जायचं आहे, असा संवेदनशील शेतकऱ्याची मुलं जेव्हा शेतकऱ्याला प्रश्न करत असतात, त्याच्यापुढं तो एवढा सुखी आहे, एवढा सुखी आहे, तो आपल्या मुलांना हसून म्हणतो की मित्रा बाळांनो, उद्या तुमच्या शाळेला सुट्टी आहे, आज आपल्याला शेतात जायचं आहे, आपल्या शेतामध्ये आपण लावलेल्या पिकाला, कापसाला किंवा मोसंबीला खत द्यायला जायचं आहे। आणि ती शेतकऱ्याची चिमुरडे मुलं नाचत असतात, त्यांना काय माहीत असतं की आपल्याला आपले वडील, आपले बाप आपल्याला शेतामध्ये नेत असतो। आणि आमची शेतकऱ्याची मुलं शाळेला सुट्टी लागल्याच्या नंतर बारीक टोपलं घेऊन आपल्या पिकाला खत टाकत असतात। मित्रांनो, ही कधीतरी भावना व्यक्त केली पाहिजे, कारण तुम्ही आम्ही सगळे शेतकऱ्याची मुलं आहे, त्यालाही भावना आहे, त्यालाही असं वाटतं आपल्या परिवाराला घेऊन जावं वाटतं। पण खऱ्या अर्थाने शेतकरी हा गुरफटलेला असतो। पावसाळ्याचे दिवस सुरू झाले की त्याला आपल्या धरणी मातेची आठवण येत असते, आपल्या पत्नीचं, आपल्या आईचं सोनं गहाण ठेवून तो बी बियाण्याची तयारी करीत असतो। पण लोक एवढी स्वार्थी झाली, बियाण्यामध्ये पण या लोकांनी भेसळ सुरू केली। आणि कधी पावसाचा संकट, कधी बियाण्याची भेसळ, या दोन्ही मारामधून आमचा शेतकरी तरत असतो। बी हिरवगार बी लावल्याच्या नंतर ते मातीच्या काळीच फोडून हिरवगार बी बाहेर येतं, आणि बी बाहेर आल्याच्या नंतर त्याला दोन हिरवेगार अशी पानं लागल्याच्या नंतर शेतकऱ्याच्या मनाला कुठंतरी मोठ्या पिकनिकचा आनंद झाल्यासारखा वाटतो। खरं तर शेतकऱ्याची पिकनिक ही त्याची शेती आहे आणि ही त्याची काळी माती आहे, हीच खरी त्याची पिकनिक आहे। आणि पीक जसं जसं डोला लागतं तसं तसं आमच्या शेतकऱ्याची वेगवेगळी स्वप्न त्या पिकाबरोबर रंगू लागतात, कारण शेतकरी हा संवेदनशील मनाचा माणूस आहे। शेतामध्ये राब राब राबत असताना कधी पावसाच्या सरी त्याच्या अंगावर येतात त्याची कधी पर्वा त्यांनी केली नाही। शेतकरी आपल्या शेतामध्ये राब राब राबत असतो, काम करत असतो, आपल्या भावनाला मुठमाती देऊन लोकांना जगण्याचं काम, जगाचा पोशिंदा, जगाचा अन्नदाता म्हणून माझा शेतकरी बाप शेतात राब राब राबत असतो। पण इथल्या नियतीला कधी पाजर फुटला नाही, ही मात्र या माध्यमातून आम्ही शोक व्यक्त करतो। कारण शेतीमध्ये काम करत असताना हाडाची काडी होत असते, हजारो वर्ष पिढ्यानपिढ्या ती माती आम्हाला भरभरून देते, पण भरभरून दिलेली माती, भरभरून दिलेलं पीक या मातेनं तो शेतकरी फुलवतो, उत्पन्न जास्त काढतो, प्रमाणात उत्पन्न काढतो, पण इथली व्यवस्था त्या उत्पन्नाला भाव देऊ शकत नाही, आमच्या मालाला भाव देऊ शकत नाही। सगळ्यात मोठी शोकांतिका या शेतकऱ्याची आहे। राब राब राबतोय, त्याच्या हाताला फोड येतात, त्याची बैलं, गुरे, ढोरी शेतात राब राब राबतात, याचा कधी आम्ही हिशोब कधी इथल्या व्यवस्थेला कधी प्रश्न विचारला नाही।
नवीन झालेल्या कृषीमंत्र्याला, मराठवाड्याच्या कृषीमंत्र्याला या माध्यमातून आम्ही विनंती करतो की दादा, की आम्हाला तुमच्या स्मार्ट सिटी नको, तुमचे प्रोजन मॉल नको, तुमचं कोणतंही आम्हाला काही नको, फक्त आम्ही जे पिकवतो त्या मालाला रास्त हमी भाव द्या. जर तुम्ही आमच्या मालाला रास्त हमी भाव दिला तर शेतकऱ्याला तुमचं पीक कर्ज पण नको, कारण आमच्या मालाला रास्त हमी भाव नाही. आमच्या शेतकऱ्यांनी मागच्या वर्षी आनंदाने कापूस लावला, तर दसऱ्याच्या वेळेस इथली व्यवस्था म्हणाली कापसाला 15,000 रुपये भाव. तर इथल्या व्यवस्थेने त्या शेतकऱ्याच्या जीवावर जी काही दुकानं या ठिकाणी चालू आहेत, सगळ्यांची दुकानं या ठिकाणी चालू आहे, पण त्याचं दुकान मात्र व्यवस्थेने बंद केलेलं आहे. हा माध्यमातून कधीतरी माझ्या मनाला प्रश्न पडतो, ज्याची दुकानं, सगळ्यांची दुकानं ज्याच्यावर आहे, तो मालक मात्र आजही लोकांच्या दारदार फिरतो आहे, सगळ्यात मोठा प्रश्न आहे. तर आम्हाला त्या पेपरच्या बातम्या ऐकून कळलं की कापसाला 15,000 रुपये भाव मिळेल. आमची परिस्थिती नव्हती. आमच्या शेतकरी बापानं त्या कृषी केंद्रावर जाऊन वेगवेगळी औषधे आणली, वेगवेगळ्या औषधाच्या फवारणी केल्या, सगळ्यांनी आपण आपली कमाई करून घेतली, पण आमच्या शेतकऱ्याचा कापूस मात्र घरात पडू नये. आजही आमच्या काही शेतकऱ्याचा कापूस घरात पडू नये. त्या कापसावर वेगवेगळी स्वप्न त्या शेतकरी बघू लागला. त्या कापसावर त्याच्या मुलीचं लग्न होतं, की जो अनेक वर्षापासून शेतात राबराब राबत असताना अन्न, वस्त्र आणि निवारा ह्या मूलभूत गरजा पण तो भागू शकला नाही. त्याला कधीतरी प्रश्न पडला, आपण जीवनामध्ये येऊन केलंच काय, हा देखील त्याला प्रश्न पडत असतो. मुलांची फीस, शाळेत मुलांची फीस, परीक्षा, लग्न, कार्य, हे सगळे स्वप्न त्याच्या शेतीबरोबर रंगत असतात. तो कापूस त्यांनी घरात आणला, त्याला वाटलं मेमध्ये भाव येईल, जूनमध्ये भाव येईल, जुलैमध्ये भाव येईल. अखेर त्याच्या स्वप्नाची राख रांगोळी झाली. भाव काही मात्र त्या शेतकऱ्याला कधी मिळाला नाही. दसरा सुरू झाला, दसऱ्याला सगळ्या जिनिंग सुरू झाल्या, आणि कधी कधी दुकानदारांनी भापीमध्ये 15,000 रुपये क्विंटलनी कापूस खरेदी झाली, अशी काही कुठे कुठे सोशल मीडियाच्या काही काही बातम्या, खोट्या बातम्या किती घातक ठरू शकतात शेतकऱ्याला. त्या बातम्या शेतकऱ्याने पाहिल्या, आनंद वाटला. त्याला वाटलं की शेवटची एक फवारणी करावी म्हणून कृषी केंद्रवाल्यांनी त्याला महागडी औषधं दिली, पैसे नाही घेतले, पण कापूस शिकताना त्या पैशाला मात्र 3 रुपये टक्क्याने व्याज लावलं. त्याची स्वप्न रंगू लागली आणि अखेर स्वप्नाची राख रांगोळी झाली. त्या कापसाला त्याला भाव नाही मिळाला आणि तो कापूस त्याने 48, 43, 46 भावाने अखेर विकला, मार्केटमध्ये विकला आलेली पैसे. पण इतका इमानदार आहे की तो आपण ज्याचं देणं लागतो ते पूर्ण त्याने देऊन टाकलं, कारण त्याला माहीत आहे आपण आता जर व्यवस्थित नाही दिलं तर पुढच्या वर्षी त्या मातीची वटी, त्या काळ्या माईची वटी कशी भरायची, हा देखील त्याच्यापुढे प्रश्न निर्माण होत असतो. आणि आपल्या लेकराच्या पोटाला चिमटे घेऊन त्याने सगळ्या लोकांची उधारी व्यवस्थित केली आणि राहिलेल्या पैशामधून त्या मुलांची फीस भरली आणि परत त्याचा संघर्षमय प्रवास सुरू झाला. हजारो वर्षे झाले माणूस शेती करतो, पण त्याचे प्रश्न त्याच्यासोबतच आहे, कारण शेतकरी काम करीत असताना त्याचे स्वप्न त्याच्यासोबत असतात, पण इथली व्यवस्था त्याला भाव देत नाही, त्याच्या मालाला योग्य हमी भाव नाही, नाही मालाला रास्त भाव कोपलाय देव आवर्षण झाले हो सम्या. आमच्या मालाला भाव नाही. आमच्या जालना जिल्ह्यामध्ये घनसंग तालुक्यामध्ये अजून पाऊस नाही. कुठे त्या नांदेडला जास्त पाऊस आहे, त्या शेतकऱ्याची पिकं वाहून गेली. इकडे अजूनही आम्ही पावसाची वाट बघतोय. 2 महिने झाले पावसाची भरभर मात्र आमच्या जालना जिल्ह्यावर चालू आहे. अनेक प्रश्न शेतकऱ्याच्या भोवती आहे, पण तो नेहमी आबाळाकडे वाट लावून बघतो की बाबा काय व्हायचं ते होऊ दे, पण पाऊस त्याला जास्त पाहिजे, कारण त्याचं सगळं जीणं त्या पावसावर आहे. त्याने प्रचंड मोसंबीची बाग या ठिकाणी फुलवलेली आहे. त्याला पुढची चिंता सतावते, जर पाऊस नाही पडला तर मी जगवलेली लहान लेकराप्रमाणे बाग जळेल, म्हणून तो पावसाच्या पाण्याची अपेक्षा धरतोय. अनेक प्रश्न शेतकऱ्याच्या भोवती आहे, कारण त्याला पिकनिकला जायला असं कोणता माणूस आहे की त्याला पिकनिकला फिरायला जायला नाही वाटत, जाऊ वाटतंय, पण आपल्या भावना तो मारतोय. आपल्या पत्नीला कधी तो फिरायला नेऊ शकत नाही. त्याचे लेकरं त्याला प्रश्न विचारतात, बाबा माझ्या मैत्रिणी आज त्यांचे पप्पा त्यांना घेऊन जाणार आहे किल्ला बघण्यासाठी, कोकणात जाणार आहे धबधबे बघण्यासाठी, आपण कधी जायचं, असं त्याचा प्रश्न बालकाने विचारल्यानंतर त्याच्या मनावर तो विचार करत बसतोय, कारण तो त्याच्या लेकराला कधी फिरायलाच घेऊन नाही गेला, हा त्याच्या मनामध्ये प्रश्न पडला. आणि सुट्टीच्या दिवशी तो आपल्या लेकराला, आपल्या परिवाराला घेऊन शेतात येत असतो. त्या चिमुरड्याच्या हातामध्ये छोटंसं टोपलं देऊन खत घालायचं असतो, कारण शेती कशी करायची हे त्याच्या रक्तात भिनलेलं असतंय. हजारो वर्ष झाले तो शेती करतो, या शेतीने त्याचा उदरनिर्वाह केलेला आहे, त्याला जगवलेला आहे, पण त्याची निष्ठा मात्र त्या मातीवर कायम आहे. फक्त त्याचा भाव वेगळा आहे, त्याचा आत्मा वेगळा सांगतो, त्याचं मन वेगळं सांगतंय. शेतकरी आजही आळडून सांगतोय
बाबांनो तुमचं आम्हाला पीक कर्ज नकोय, बाबा तुमचे आम्हाला कोणतंही काही नकोय, फक्त आम्ही जे पिकवतो त्या मालाला रास्त हमी भाव द्या, एवढीच मागणी शेतकऱ्याची या माध्यमातून आम्ही नवीन झालेल्या सन्माननीय कृषीमंत्री धनंजय मुंडे साहेबापर्यंत एवढीच मागणी करतो. आपण मराठवाड्याचे कृषीमंत्री आहात, आम्हाला अपेक्षा आहे तुम्ही शेतकऱ्याचा मुलगा आहे, आपल्या बापानं ऊस तोडून आपल्याला उभा केलेला आहे, तुम्हीच आमच्या शेतकरी बापाचे तुम्हीच आमच्या शेतकरी बापाचे दुःख समजून घ्या. शेतकऱ्याच्या मालाला आम्हाला फुकटचं काही नको आहे, फक्त आमच्या आम्ही जो माल पिकवतो आहे त्या मालाला हमी भाव द्या. म्हणून परत मला असं वाटतं, इडापिडा टळू दे, बळीचं राज्य येऊ दे. जय जवान जय किसान.